टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये भारताचे खेळाडू अभूतपूर्व कामगिरी करताना दिसतात. आज 4 सप्टेंबरला नेमबाजी आणि बॅडमिंटन या प्रकारात खेळाडूंनी डबल धमाका केला. नेमबाजी मध्ये मनीष नरवाल यांनी सुवर्ण आणि सिंहराज अधानाने रौप्य पदक पटकावले, तर बॅडमिंटन मध्ये प्रमोद भगतने सुवर्ण पदक आणि मनोज सरकारने कांस्य पदक मिळवले. एकाच प्रकारात 2 पदकं मिळवून पॅरालिम्पियन्सने शानदार कामगिरी केली. P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये पात्रता फेरीत सिंहराज 536 गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल 533 गुणांसह 7व्या स्थानावर होता. 19 वर्षीय नरवालने 218.2 गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम करत सुवर्ण पदकाला गवसणे घातले, तर सिंहराज अधानाने 216.7 गुणांसह रौप्य पदक जिंकलं. 39 वर्षीय सिंहराजचं टोकियो पॅरालिम्पिक मधील हे दुसरं वैयक्तिक पदक आहे. यापूर्वी त्याने 10 मीटर एअर पिस्तूल SH1 मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. पुरुषांच्या SL3 या बॅडमिंटन प्रकारात बॅडमिंटन पटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावलं, तर याच प्रकारात मनोज सरकारनं जपानच्या डेसुके फुजिहाराला पराभूत करत कांस्य पदक जिंकलं. मनीष नरवाल आणि प्रमोद भगतने मिळवलेल्या सुवर्ण पदकांमुळे आता भारताच्या खात्यात 4 सुवर्ण पदक. यापूर्वी अवनी लेखराने महिला 10 मीटर एअर रायफल SA1 आणि सुमित अँटिलने पुरुष भालाफेक F64 मध्ये सुवर्ण पदक जिंकले. टोकियो पॅरालिम्पिक मधील भारताच्या पदकांची संख्या आता 17 झाली आहे. यात 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे.